सर्वात सोपी आणि सर्वात मूलभूत गोष्ट जी तुम्ही तुमच्या जीवनात करू शकता ती म्हणजे तुम्ही जीवन आहात नेहमीच. तुम्ही कोणत्याही विशेष प्रकारे असण्याची गरज नाही, तुम्ही फक्त जिवंत असण्याची गरज आहे. बाकी सगळ्या गोष्टी शरीर आणि मनासकट ह्या सुविधा आहेत जीवनातल्या. ह्या सुविधा जीवनाशी जोडल्या गेल्या आहेत काही गोष्टी सोप्या करण्यासाठी, जीवनाला झाकोळून टाकण्यासाठी नाही. सुविधा आपण आणतो जीवन सहज करण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी, पूर्णपणे झाकोळून टाकण्यासाठी नाही. जीवन फक्त त्यानेच व्यापण्यासाठी नाही, तर जीवन समृद्ध करण्यासाठी. जर तुम्हाला हे माहीत असेल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणी हे लक्षात असेल की तुमच्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट, तुमच्या शरीर आणि मनासकट सगळ्या गोष्टी फक्त सुविधा आहेत, त्या आपल्याला लाभलेल्या आहेत केवळ हे जीवन समृद्ध करण्यासाठी, जीवन झाकोळून टाकण्यासाठी नाही. मग बघू बरं तुम्ही कसे निराश होता ते. तुम्ही जीवनाच्या अगदी बरोबर राहिलं पाहिजे, एवढंच तुम्ही करण्याची गरज आहे. जे तुम्ही आहात आणि जे तुम्ही नाही आहात यात फरक असला पाहिजे. जे काही तुम्ही नाही आहात जेव्हा तुम्ही ते पकडता तेव्हा तुम्ही ते एका विशिष्ट प्रकारे पकडलं पाहिजे. अर्थातच ते काय आहे याच्या स्वरूपानुसार, जर ते फूल असेल तर आपण एक प्रकारे पकडतो, जर ते भांडं असेल तर आपण वेगळ्या प्रकारे पकडतो, पेन असेल तर त्याला दुसऱ्या प्रकारे पकडतो. आपण सगळ्याच गोष्टींवर समान पकड ठेवू शकतो का? ते वेगळे, ते काय आहे याच्या स्वरूपानुसार. पण प्रत्येक प्रकारची पकड जी तुम्ही वापरता, जर तुम्ही पाहिलं की कशी तुम्ही प्रत्येक गोष्ट पकडता, त्यात नेहमीच हा पैलू असतो की तुम्ही ती पकड सैल करू शकता आणि सोडून देऊ शकता. समजा तुम्ही एखादी गोष्ट पकडली आणि तुम्ही ती सोडू शकत नाही, ठीक आहे, मग तुम्ही स्वतःवर संकट ओढून घेताय. म्हणून या गोष्टींकडे जरा पहा की किती गोष्टी तुमच्या जीवनात अशा आहेत की ज्या तुम्ही पकडल्या आहेत पण आता तुम्ही त्या सोडू शकत नाही. ह्या 2 महिन्यात एवढंच तुम्ही करण्याची गरज आहे. जागरूकपणे कुणालाही सांगू नका, ते सगळे तुमच्याशी भांडतील. त्यांना वाटेल तुम्ही त्या सोडून निघून जाल, त्यांना वाटेल तुम्ही संन्यास घ्याल, त्यांना वाटेल आणखी बरंच काही वाटेल. नाही, तुमच्या आत बाहेर काहीच करण्याची गरज नाही. तुमच्या आत तुम्ही ते कसं पकडलंय यासाठी एक सोपी गोष्ट आहे. उद्या सकाळी तुम्ही मरणार आहात. मी खूप दयाळू आहे, मी तुम्हाला 24 तास देतोय. होय, निसर्गाचं स्वरूप असे की ते कधीच तुम्हाला 24 तासाची खात्री देत नाही, पण मी तुम्हाला 24 तास देतोय. उद्या सकाळी तुम्ही मरणार आहात. तुम्ही काय हवं ते करा. तुम्ही प्रत्येक गोष्टीवरची पकड सैल करणार नाही का? काय हवं ते करा. कोणत्याही मार्गानं तुमची पकड सैल होणार आहे. तुम्ही हिंदी सिनेमात पाहिलंय का? नो. तुम्ही सिनेमात नाही पाहिलंय? पकड सुटली, गेलं ते. तुमच्या शरीरावर असलेली पकड सैल करा, मनावरची पकड सैल करा, विचारांवरील भावनांवरील असलेली पकड फक्त थोडीशी सैल करा. जेव्हा तुम्ही जिवंत आहात जर तुम्ही ही पकड सैल केली तर तुम्ही आनंदानं भरून जाल. जेव्हा तुम्ही मरत असता ते तसंही होईलच, शेवटचा सीन. म्हणून हे 2 महिने तुम्ही त्याचा उपयोग केला पाहिजे पकड सैल करण्यासाठी प्रत्येक गोष्टींवरची. मला लवकर समजलं नाही म्हणून मी माझ्या पद्धतीने ते शिकलोय, पण आजकाल मी पाहतोय सगळे गोल्फ प्रशिक्षक सांगतायत त्यांच्या काय ते प्रशिक्षण घेणाऱ्यांना, ज्यांना शिकायचं आहे, जे अनेक वर्षांपासून खेळ खेळतायत त्यांना सुद्धा, ते त्यांना शिकवतायत तुम्ही ते सहज पकडलं पाहिजे. तुम्ही ते घट्ट पकडता कामा नये. साधारणपणे जेव्हा एखादा शॉट मारायचा असतो तेव्हा तुम्हाला ते घट्ट पकडायचं असतं, पण तुम्ही ते सैल पकडलं पाहिजे.
हे तुमच्यासोबत झालं असेल, जर तुम्ही कधी सायकल चालवली नसेल, पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही त्यावर बसता, जेव्हा तुम्ही सैल पकडता तेव्हा चालवणं सोपं होतं, नाही का? फक्त थोडं सैल करा, तुम्ही पहाल की तुम्ही जीवनातून सहज पार व्हाल. अति घट्ट तुम्ही पाहिलं का नवीन सायकल चालवणारा तो कुठेच जात नाही. तर तुम्ही ही पकड सैल केली पाहिजे.